आता आमच्या इकडे गणपतीचे दिवस आहेत, तर आमच्या इकडे गणपतीला थोड्या काही महिला एकत्र येऊन जागरण करत असतात, की काही येऊन एकत्र 4-5 घराच्या महिला ज्या आहेत त्या एकत्र येऊन जागरण करतात. म्हणजे ते गाणी म्हणतात, पारंपरिक गाणी म्हणतात किंवा फेर धरून नाचतात वगैरे. ते आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर माझ्या बाजूच्या घरामध्ये हा सगळा कार्यक्रम चालला आहे. ॲक्च्युली जेंट्स कोणी नसतात या कार्यक्रमाला बऱ्यापैकी, पण होपफुली मला तिथे एंट्री मिळाली आहे. मी त्यांना विचारून आलो आणि मी तिथे आता जाणार आहे. आतमध्ये डान्स चालू आहे आणि मी आता एंटर करतो आहे. तुम्ही पाठीमागे माझ्या पाहू शकत असाल. या घरामध्ये कार्यक्रम चालला आहे. तुम्ही कुठल्याही जेंट्सला इकडे एंट्री नाही आहे, पण मी इकडे आलो आहे. आय होप मला आतमध्ये घेतील. मला ऐकायला येतच असेल आतमधली गाणी. मी तुम्हाला दाखवतो. Thank you.
थोडं 15-20 मिनिटांनंतर नाचल्यानंतर थोड्याशा आमच्या म्हाताऱ्या महिला दमलेल्या आहेत. म्हातारे म्हणजे माझी मावशी आहे इकडे, तर तिच्याशी बोलले. ॲक्च्युली पारंपरिक गाणी सुरुवातीला अशा त्यांनी म्हटली आहे, बोलले आहेत, तर त्याच्याविषयी आपण तिच्याशी बोलूया की ही गाणी कधीपासून गातेस किंवा की ही गाणी कशी रचली गेली, त्याच्याविषयी आपण थोडं बोलूया तिच्याशी. मी एवढे हे तुम्ही सुरुवातीला गाणी म्हटली, थोडी पारंपरिक गाणी होती, ती कधीपासून तुम्ही म्हणताय आणि कसं काय? कारण आत्ता ज्या वहिनी आल्या त्यांनी दुसरं नवीन गाणी, नवीन पद्धतीची गाणी म्हटलं, पण त्याच्या अगोदर थोड्या वेळापूर्वी तुम्ही थोडी पारंपरिक गाणी म्हणत होतात, ती कधीपासून म्हणताय आणि कशा प्रकारे म्हणताय ते सांगा. लहानपासून होतात. तुला गाणी कोणी शिकवली? अशी लोकांची ऐकून ऐकून, म्हणजे पूर्वीच्या बायका अशा गाणी म्हणायच्या, तुम्ही ऐकून ऐकून पाठ करून. पूर्वी अशाच नाचायचे की टिपऱ्याने नाचायचं? टिपऱ्याने पण, अशा हाताच्या टाळ्यावर. किती झालंय अंदाजे? 48-50 वयाच्या आत तरी पण अजून चांगल्या प्रकारे नाचताय, एकदम उड्या मारताय. खूप गणपती उत्सव तुम्हाला मजा येते हे सगळं? हा, मजा वाटते. सो मित्रांनो, हा पारंपरिक गाणी म्हणता म्हणता आमच्या इकडे मध्येच आमच्या एक दुसऱ्या काकी आल्या. त्यांनी एक वेगळंच गाणं म्हटलं. खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे की आमच्या या कोकणातल्या महिला शिवाजी महाराजांचं गुणगान गायला किंवा पोवाडे गायला कधीच मागे पुढे हटत नाहीत, किंवा त्यांचा आदर्श किंवा त्यांची आठवण म्हणून या गाण्यामधून किंवा या अशा जागरणामधून त्यांची आठवण केली जाते. तर त्यांनी थोड्या वेळपूर्वी या काकीने एक गाणं म्हटलं होतं, ते म्हणून दाखवा काकी. उठमरदा नको मागे सासरू, महाराष्ट्राचा शिवरायांचा जय जयकार करू, भगवा झेंडा हाती धरू, भगवा झेंडा हाती धरू. खरंच इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे की एखाद्या मर्दाला सांगतात की पाठी कधीच हरायचं नाही किंवा जिद्द हरायची नाही, याच्या या गाण्यातून यांनी सांगितलंय. खरंच थँक्यू. तुम्ही कधीपासून हे सगळी गाणी म्हणताय? तुमच्या लहानपणापासून. लहानपण कसं वाटतं गणपती? खूप आवडते, मजा येते नाचायला पण. आता तुम्ही दमलायत काय? असं नाही अजून नाचणं. अच्छा, अजून रात्रीपर्यंत? सकाळपर्यंत पण नाचतो आम्ही. सकाळपर्यंत? बापरे, पा किती एनर्जी. पहाटेपर्यंत बघूया. मी इथे कॅमेरा घेऊन आहेच पहाटेपर्यंत आलो ऑलरेडी. मला आत्ता झोप आली, यायला लागले, पण हे लोक रात्रभर जागणार आहेत, तर मला देखील मला चहा पाजणार ना? हा, चहा पाजू, नाश्ता पण देऊ काय? ओके, थँक्यू, धन्यवाद. मला नाश्ता येणार आहे. तर मित्रांनो, अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, तुम्ही पाहत राहा. इकडे सगळे आमच्या या काकी मंडळी सगळ्या बसल्या, तिकडे आमची ताई आहे, दुसरी आमचा ढोलकीपटू आहे, तर असे सगळी मंडळी बसले. मी एकटं इकडे, आम्ही दोघं तिघंच पुरुष मंडळी आहे. इकडे पुरुषांना कुठला दुसऱ्या अलाउड नाही आहे, कारण हा महिलांचा कार्यक्रम असतो. बऱ्यापैकी महिला गौरी गणपती सणाला ह्या अशी गाणी म्हणतात. पुरुष मंडळी जाकडी नृत्य नाचायला जातात, पण या महिला टिपरी डान्स किंवा या हाताच्या टाळ्यांवरती फेरा धरून हा डान्स करतात. तर मित्रांनो, गोल फेऱ्या धरून हाताच्या टाळ्यांनी नाचून झालंय महिलांचं, पण आता थोड्या वेळात काकी सांगते की ते झिम्मा नाचणार आहेत. ती प्रॅक्टिस करते ऍक्च्युली कसं नाचतात ते इकडे तुम्ही पाहू शकत असं. तर काकीलाच विचारूया झिम्मा काय असतो. झिम्मा म्हणजे या नाच प्रकारातला झिम्मा आहे. अच्छा, प्रकार आहे एक वेगळा नाचचा, वेगवेगळी गावणी. अच्छा, मग त्याच्यामध्ये कसं काय नाचतात वगैरे? त्याच्यामध्ये असे फुगड्या नाचायच्या. अच्छा, हाताने झिम्मा द्यायचा. तर मित्रांनो, बघूया हा झिम्मा कसा आहे. तो झिम्मा असं काहीतरी वेगळंच वाटतंय, पण झिम्मा बघतोय. ते नाचतील थोड्या वेळात, तर आपण झिम्मा बघूया.
मित्रांनो, हा होता झिम्मा फॉर्म्स चा डान्स. ॲक्च्युली झिम्मा कशा प्रकारे खेळतात हे मला देखील माहिती नव्हतं, पण आज पहिला झिम्मा कसा डान्स आहे. ॲक्च्युली बेंड करून कमरेमध्ये नाचत कंबरची वाट लागणार असं मला वाटलं मला पण. मी पण असं काकीला प्रयत्न केला, काकीने मला स्टेप दाखवला, पण खरंच कमरेचा व्यायाम आहे अक्षरशः. मला लहानपणापासून मी आईकडे होती तेव्हा आई आजी ती गाणी बोलायची, ती मी ऐकायची, तेव्हा मी आता ती गाणी शिकली. लहानपणी देखील अशाच उड्या मारायची? हा, लहानपणीपासून पण अशा त्या उघड्या मारायच्या, फुगडी खेळायची,
तेव्हाचं तुझ्या फुगडी खेळण्यात आणि आता हे सगळं झिम्मा फुगडी नाचण्यामध्ये तुझं काय फरक वाटतो? तुला आता थोडा फरक वाटतो, दमायला होता आता मी जरा दमते, अशी दमसाठी होत नाही गाणं बोलताना. मला जाणवलं. वय काही तरी पण तुझं? वय तरी पन्नाशी वर झालं असेल. वया तर आमच्या बरोबर आमची एक ताई आहे आणि एक वहिनी आहे. तर तुमच्या वेळी या टिपरी डान्स कसं काय होतं आणि तुम्ही ज्यावेळी खेळायचं आणि आतातला फरक काय आहे? पूर्वी म्हणजे आम्ही लहानपणापासून खेळायचो आणि ते एक मेन फरक म्हणजे जेंट्स आणि मुलींमध्ये, जेंट्स लोक आहेत ना ते दुसऱ्यांकडून शिकतात वगैरे असे, हा झाकडी वगैरे, आणि आम्ही मुली स्वतः तयार करतो आणि स्वतःच हे सगळं याच्यामध्ये आम्हाला खूप खुशी वाटते. खूप हा वेगवेगळ्या हा स्वतंत्र चाली आम्ही स्वतःच तयार करतो. हा एक मेन फरक आहे. लहानपणी टिपऱ्यांचे डान्स खेळायचं पण ते आता कुठेतरी होत नाही, ते तुम्हाला कसं वाटतं? हा ते खूप जरा खूप मनाला खूप वाईट वाटतंय कारण आता पण ते व्हायला पाहिजे. आता काय ऍक्च्युअली काय आहे ना, आता मुली आहेत पण त्यांच्यामध्ये तो हे दिसत नाही, हा उत्साह दिसत नाही, पूर्वीसारखा उत्साह आत या मुलीमध्ये दिसत नाही, हे खूप वाईट वाटत. महाराजांचं गाणं कोणी म्हटलं? तू म्हटलं? मला आम्हाला ऐकून दाखव. शिवाजी महाराज होऊन गेले कमरेला तलवार, शिवाजी महाराज होऊन गेले कमरेला तलवार, तिरंगी झेंडा मी हाती धरणार, तिरंगी झेंडा मी हाती धरणार, संभादेवांचे दर्शन घेणार, संभादेवांचे दर्शन घेणार.